सेतु अभ्यासक्रम इयत्ता 6वी विषय गणित। बालमित्रांनो, आज आपण कोण काढणे या विषयी आपण माहिती पाहणार आहोत। आता कोण काढत असताना कोण मापकाचा वापर करून अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला कोण कसा काढता येईल या विषयी आपण माहिती घेऊया। आता आपण 40° कोण काढणार आहोत। मग या 40° कोण काढत असताना प्रथमतः आपण काय करूया पहा। मग या ठिकाणी मी बाजू बीसी काढून घेतो। आता कोण काढत असताना कोणाची जी काय आपल्याला किरण काढावं लागेल तर याला मी नाव देतो या ठिकाणी बी आणि या ठिकाणी सी। या पद्धतीने आपण बाजू बीसी किंवा किरण काढलेला आहे। बाजू बीसी आता आपलं पूर्ण झालेलं आहे। आता आपण बरोबर कोण मापक घ्यायचा आहे। कोण मापकाचा केंद्र बिंदू बरोबर बी या बिंदूवर आपण टेकवणार आहोत आणि त्यानंतर कोण मापकाचा जो खालील जो काय बाजू आहे तर या संदर्भ रेषेला समांतर आपण ठेवणार आहोत। बरोबर संदर्भ रेषेवर आपल्याला कोण मापकाचा जो काय खालील रेषा आहे तो कोण मापकाची खालील रेषा बरोबर संदर्भ रेषेवर राहील याची काळजी आपण घेणार आहोत। यानंतर आपल्याला पहा हा 10° कोण आहे 20, 30, 40 बरोबर 40° कोण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी एक काय करतो एक बिंदू देतो एक लहान टिंब त्या ठिकाणी देऊन ठेवूया। मग आता हा कोण मापक बाजूला काढूया। मग बरोबर या बी बिंदूपासून आपण तयार केलेला किंवा आता आपण 40° जो काय कोण तयार करणारा जो बिंदू आहे तर त्या बिंदूशी आपण जोडून घेऊया आणि या पद्धतीने पहा या सर्व हे तुम्ही कोण तयार करत असताना तुम्ही पेन्सिलचा वापर करणार आहात। या ठिकाणी मी पेन्सिलचा वापर केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही म्हणून मी केचपेन वापरत आहे। मग या ठिकाणी तयार झालेला जो बिंदू आहे तर त्याला आपण ए नाव देऊया। मग या ठिकाणी हा 40° कोण एबीसी किंवा कोण सीबीए तयार झालेला आहे। मग अगदी त्याच पद्धतीने बालमित्रांनो अजून एक आपण 90° कोण काढूया। हा पहिला जो आहे आपण 40° कोण काढलेला आहे। आता आपण 90° कोण काढूया। या 90° कोण काढत असताना प्रथमतः मी काय करतो पहा एक आपण एक बाजू आपण तयार करूया। आता याला मी नाव देतो क्यू आणि आर क्यू आणि आर। मग या पद्धतीने आता बाजू क्यू आर आपल्याकडे तयार झालेला आहे। मग हा कोण मापकाचा केंद्रबिंदू बरोबर या क्यू बिंदूवर टेकवा आणि त्यानंतर खालील ही जी रेषा आहे संदर्भ रेषावर व्यवस्थित ठेवा आणि त्यानंतर 90° पा हे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 हे 90° बरोबर काय करा पॉइंट आउट करा आणि ते जोडून घ्या। आता ते काळजीपूर्वक आपण काय करूया जोडून घेऊया। मग हा जो तयार झालेला जो काय कोण आहे या ठिकाणी पी बिंदू आपण निश्चित करूया। हा जो तयार झालेला जो कोण आहे तर तो काटकोन आहे। काटकोन या चिन्हाने दर्शवतात। मग हा काटकोन म्हणजे 90° कोण 90° कोणालाच काटकोन असे म्हणतात। मग हा तयार झालेला जो कोण आहे कोण पी क्यू आर किंवा कोण आर क्यू पी बरोबर हा 90° कोण आहे आणि हा देखील काय आहे 90° कोण आहे। या पद्धतीने बालमित्रांनो आपल्याला कोण मापकाचा वापर करून अतिशय सोप्या पद्धतीने कोण काढता येईल म्हणजे कोणाचा कोण आपण किती अंशाचा कोण आहे हे मोजण्यासाठी किंवा दिलेला अंशा इतका किंवा दिलेला मापाचा कोण तयार करणे यासाठी कोण मापकाचा वापर करत असतो। या प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट द्या। धन्यवाद।